आईची ओटी भरायलाही मिळणं हे भाग्य लागतं असं आपण अनेकदा ऐकलं असेल. मात्र हे पुण्यदायी कार्य तुम्हाला फक्त आणि फक्त अधिक महिन्यातच करायला मिळतं. दर 3 वर्षांनी अधिक असा महिना येत असतो. महाराष्ट्रात या महिन्याला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. आपल्या महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला विशेष महत्त्व असतं. जावयाला सासरी बोलवून त्याचा मानपान केला जातो. मुलीला चांदीची जोडवी दिली जातात. विवाहित मुली आईची ओटी भरतात. ह्या संबंधित सर्व माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेलच. मात्र अधिक महिन्यात विवाहित मुली आईची ओटी का भरतात ह्या व्हिडिओमध्ये कमेंट करून आम्हाला विचारण्यात आलं की आई नसेल तर कोणाची ओटी भरावी आणि आईलासुद्धा कोणती महत्त्वाची वस्तू तुम्हाला द्यायची आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. मात्र व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्वात महत्त्वाचं काम तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. यंदा तब्बल 19 वर्षानंतर अधिक महिन्याचा हा अद्भुत आणि दुर्मिळ योगायोग जुळून आलाय. तो म्हणजे यंदा अधिकात श्रावण महिना आलाय. अशातच भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान महादेवाची उपासना एकत्र करण्याचा लाभ भाविकांना मिळणार आहे आणि त्याचं अधिक पटींनी फळसुद्धा प्राप्त होणार आहे. म्हणून हा व्रतवैकल्यांचा अधिक महिना अत्यंत पवित्र मानला जातोय. त्यातच अधिक महिन्यात विवाहित सौभाग्यवती महिला आपल्या आईची ओटी भरतात. ओटी भरणं म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, तरीसुद्धा एकदा सांगते. सौभाग्यवती किंवा सुहासिनी किंवा गर्भवती स्त्रियांच्या साडीच्या पदरात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ इत्यादी वस्तू घातल्या जातात. यालाच ओटी भरणं असंही म्हणतात. आता ओटी भरणं हे खरं तर गर्भधारणेचं प्रतीक म्हणजेच मातृत्वाचं प्रतीक मानलं जातं. याबरोबरच एरवी विवाहित स्त्रीनं आपल्या आईची किंवा सासूची ओटी कधीही भरू नये असं म्हणतात. मात्र अधिकाच्या महिन्यात सासूची ओटी न भरता आईची ओटी भरावी, याबरोबरच साडी किंवा वस्त्र देऊन आईचा सन्मान करावयास सांगितलं जातं. मात्र अधिक मासात फक्त आईचीच ओटी भरावी, एरवी भरू नये असं का? तर आपल्या आईच्या ओटीपोटीत मुलगी स्वतः असते. अधिक मासातच आणि फक्त आपल्या आईचीच ओटी विवाहित मुलीनं भरावी, कारण मुलीच्या आईनं सर्वात मोठं असं दान कन्यादान करून खूप मोठा त्याग केलेला असतो. तसंच अशी आई खूप पुण्यवान स्त्री असते असंही म्हणतात. तेव्हा अधिक मासात आईच्या या सर्वोच्च त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि पुढचा जन्म याच आईच्या पोटी मिळावा अशीही त्यामागची भावना असते. याबरोबरच अधिक मासामध्ये अशा पुण्यवान स्त्रीचं पूजन करून थोडं अधिक पुण्य मिळवण्यासाठी फक्त अधिक मासातच आईची साडी आणि खणा नारळानं ओटी भरावी अशी मान्यता आहे. शिवाय विवाहित मुलीनं एरवी किंवा अधिक मासात सुद्धा आपल्या सासूची ओटी कधीही भरू नये, कारण लग्नानंतर सून जेव्हा घरी येते तेव्हा सासूनं ओटी भरून तिला आपल्या मुलाची जबाबदारी सोपवली असते. त्यामुळे सासूकडून मिळालेला हा आशीर्वाद ओटी भरून परत द्यायचा नसतो असं सुद्धा म्हटलं जातं. आता विधवा स्त्रियांची ओटी भरत नाहीत, म्हणून आईची ओटी भरणे शक्य नसेल किंवा ज्यांना आई नसेल त्या महिलांनी अन्य सुहासिनीची खणा नारळानं ओटी भरावी. सासू सोडून अन्य कोणत्याही विवाहित सौभाग्यवती महिलेची ओटी भरावी असं म्हणतात. असं केल्यानं सुद्धा सौभाग्यवती स्त्रीचे मंगलमयी आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्याला प्राप्त होतात असंही सांगितलं जातं. याबरोबरच अगदीच कोणाचीही ओटी भरणं शक्य नसेल तर आपल्या कुलदेवीची ओटी भरावी, त्यामुळे सुद्धा तुम्हाला आईचे आशीर्वाद प्राप्त होतात असं सांगण्यात येतं. आता ओटी भरताना आईला सर्वात महत्त्वाची वस्तू द्यायची आहे ती म्हणजे वस्त्र. त्यात तुम्ही तिला साडी देऊ शकता आणि शक्य नसेल तर नुसता ब्लाऊज पीस दिला तरी चालतो. खूप मोठा कार्यक्रम वगैरे करण्याची गरज नाही, तर अगदी ओटीमध्ये लागणारे साहित्य ज्यात तांदूळ, सुपारी, हळकुंड, नारळ आणि एक ब्लाऊज पीस सुद्धा तुम्ही देऊ शकता. मात्र ओटी भरण्याआधी तिचे पाय धुवावेत आणि तिला हळदी कुंकू नक्की लावावं. तर अशा प्रकारे अधिक महिन्यात आईची ओटी का भरायची, आई नसेल तर कुणाची ओटी भरायची आणि आईला कोणती महत्त्वाची वस्तू द्यायची या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील अशी खात्री आहे. याही व्यतिरिक्त अधिक मासाबद्दल तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा, त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.